पुण्याला पुन्हा पुराचा धोका, खडकवासला मुळशीतील विसर्गामुळे काही भागात पाणी साचायला सुरुवात, तर पूरस्थितीच्या शक्यतेमुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना. फडणवीसांनी वाजेंचा आधार घेऊन माझ्यावर आरोप केले, अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल, तर चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणण्याची देशमुखांची मागणी. आगामी विधानसभेसाठी अजित पवार ऍक्शन मोडवर, 8 ऑगस्ट पासून अजित पवारांची जनसन्मान यात्रा. उद्धव ठाकरेंच्या विचारांना कीड लागली आहे, कीड मारण्याचं बेगॉन स्प्रे ही आमच्याकडे आहे, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. कुणबी मराठ्यांपासून सावध राहा, ते खरे ओबीसी नाही. यवतमाळच्या सभेत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, तर विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला 100% धोका असल्याचाही दावा. 20 सप्टेंबरला विधानसभेची आचारसंहिता लागणार, चंद्रकांत पाटलांचं निवडणुकीबाबत भाकीत, तर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 596 कोटींची नुकसान भरपाई जाहीर, तर जानेवारी मे 2024 दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मिळणार मदत. नागपुरात जागतिक दर्जाचं क्रीडा विद्यापीठ उभारणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, तब्बल 684 कोटी खर्चून अत्याधुनिक स्पोर्ट्स हब साकारणार. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.